माझ्या ठिकाणी स्तुतिम पदयोः स्तात। पहिल्याने मन वचन कातली शुद्धिता आणि मन वचन कायच्या शुद्धीपूर्वक तत्पदयो त्यांच्या चरणाची स्तुती करा। म्हणजेच आचार्य उपाध्याय साधूंची पहिल्यांदा स्तुती करा, त्यानंतर प्राग्विधाया हा अष्टधा पूजा आणि त्यानंतर गुरुंची अष्टद्रव्यानं पूजा करा। विधद्यास म्हणजेच त्या पूजेला प्रारंभ करा, पहिल्यांदा त्यांची स्तुती करा आणि गुरुची ही पूजा अष्टद्रव्याने करता येते हा भाग त्यांनी स्पष्ट केला। सागर धर्मामृतच्या सहाव्या अध्यायात श्रावकांनी मंदिरात गेल्यानंतरही काय काय करायला पाहिजे ह्या ज्या क्रिया दिल्या होत्या त्याच क्रिया त्यांनी इथेही दाखवलेल्या आहेत की आधी देवाची अर्चना पूजा करा, त्यानंतर देवानेचं करा, त्यानंतर गुरुची करा आणि त्यानंतर तिथं जे कोणी ब्रह्मचारी शुल्ल कैलं कोणी जे त्यागी आले असेल त्यांचाही सन्मान करा, त्यांच्याही व्यवस्थेचा विचार करा। घरी आल्यानंतरही तर त्यांनी सांगितलं की आपले असणारे नोकर चाकर आपल्या असणाऱ्या काही म्हशी या सगळ्यांची व्यवस्था सुव्यवस्थित झाली कधी हे पहा आणि मग स्वतः भोजन करा। हा नियम साधारण केलेला आहे तोच भाग इथं स्पष्ट करता आहे। सम्मानादी यथा शक्ती कर्तव्यम असेल त्यांचा तर सन्मान वगैरे करायचाच आहे, पण जे व्रती नसेल केवळ साधर्मी असतील कदाचित सम्यक दृष्टीही नसतील तरी देखील म्हणून व्रतीनाम इतरेशा यथाशक्ती सधर्मीनाम सन्मानादी कर्तव्य। आपली जशी शक्ती असेल त्या शक्तीला अनुसरून या सगळ्या त्याही लोकांचा किंवा आपल्या साधर्मी बांधवांचा सन्मान वगैरे करा, त्यांची व्यवस्था नीट आहे त्यांनी पहा। विशेषात ब्रह्मचारीना आणि जे ब्रह्मचारी असेल त्यांचं विशेष रूपानं की त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था नसेल असे जर कोणी मंदिरात आले असेल तर त्यांचीही विचारपूस करा, व्यवस्था करा। आपण म्हणजे हे निश्चित करून ठेवलेलं असते की हे सगळं काम त्या असणाऱ्या अध्यक्षाचं किंवा सेक्रेटरीचं आहे तसं नाही, हे प्रत्येक श्रावकाचं कर्तव्य आहे की मंदिरात आलेली जी व्यक्ती आहे ती जर नवीन दिसत असेल तर तिची व्यवस्था कशी आहे, आहे का नाही, नाहीतर आपल्या घरी येऊन तिची व्यवस्था करणं साधर्मी बांधवाबाबतचं असणार आहे। नारीभ्यो देवताभ्यो नेयं सम्मानादि लोकानां विरुद्धता। इतर लोकांमध्ये स्त्रियांसाठी पुष्कळ गोष्टी बनल्या पण जैन धर्मात हा भाग नाही यासाठी ते स्पष्ट करतात। हे तर त्या व्रती असतील आणि स्त्री असेल ती अनुव्रती असेल किंवा महाव्रती असेल, शुल्लिका असेल किंवा अर्जिका असेल, परंतु कोणीही तरी असेल ती व्रतानी जर युक्त असेल तर आगमामध्ये तिचाही तिच्या अनुकूल सन्मान करायला निषेध केलेला नाही, म्हणजे तिचाही तिच्या परीनं सन्मान व्हायला पाहिजे। जरी ती याचिका असेल तर मुलींसारखा सन्मान तिचा नाही करता, तिचा सन्मानही शुल्लकासारखाच करावा लागतो कारण तिचं गुणस्थान पाचवं असते आणि म्हणून हा भाग नक्की लक्षात। देयम सन्मानदानादि
लोकानां अनुरोधता लोक व्यवहाराच्या अनुकूल ज्याप्रमाणे त्यांचं असे गुणतं त्याला अनुसरून त्यांचाही सन्मान करावा. निर्माणे चैत्य आणि जिन गृहादी दोन गोष्टी. जिन चैत्य म्हणजे जिन प्रतिमा आणि जिन गृह म्हणजे मंदिर. तर जिन प्रतिमा बनवणं किंवा जिन मंदिर बनवणं ह्या गोष्टी ही श्रावक करू शकतो, पण ते करत असतानाही शब्द कोणता करता सावधान का अधिक हिंसा घडणार नाही अशा रीतीनं ह्या क्रिया तो करू शकतो. असं नागपुरात एक मंदिर आहे, गाल्यापाणीचं मंदिर नाव आहे. म्हणजे त्या व्यक्तीनं थोडं मंदिर बांधताना अगाडीत पाणी घेऊ दिलं नव्हतं, गाल्याच पाण्याचा प्रयोग करायला लागलेला होता. त्याचा मागचा इतिहास. तर कमीत कमी हिंसा ज्याच्याद्वारे होईल अशा रीतीनं हे कार्य ते करू शकतात. जिन मंदिर बांधू शकतात किंवा जिन प्रतिमा ही आणू शकतात, त्याची प्रतिष्ठा करू शकतात. यथासंपद विधेय असते सावध्यलेशता हा दुष्या हा न असते. त्यात पाप आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नियमाने पाप तर लागणारच आहे. मंदिर बांधलं तरी पाप आहे, पंचकल्याणी केलं तरी त्या क्रियेमध्ये होणारं पाप असणार आहे. केवळ पुण्य असते असं नाही, त्या पुण्याबरोबर पापही लागत असते. ज्या काही जीवांची हिंसा विराधना होते त्यामुळे पापही लागत असते त्या गोष्टी करत असताना. परंतु त्यांनी स्वयंभूमध्येही म्हटलं की सावध्य लेशो बहुपुण्य राशी. पाप कमी असतं आणि पुण्याची राशी अधिक असते, म्हणून त्या पापाला गौण करून पुण्य मिळते असं म्हटलं. आजकालच्या क्रियेमध्ये प्रसंगामध्ये पाप जास्त आहे पुण्य मिळते. पूर्वीचा काळ आजकालच्या पंचकल्याणामध्ये पाप जास्त पुण्य नाही. आपल्याला आजकालचं काय आहे हे नाही, वस्तू व्यवस्था काय आहे हे पाहतोय. आता ती आज आहे का नाही, पूर्वी होती का नाही हा विचार आपण करू शकतो का? ते थोडेच करणार. त्यांनी तर वस्तू व्यवस्था काय असणार. हा, तुम्ही त्यात काय करता हा भाग तुमचा आहे. काय करायला पाहिजे एवढंच ते सांगू शकता. सावध्यलेश पाप लागतं म्हणून ह्या क्रिया करू नये असा जर कुणाचा विकल्प असेल तर तो बरोबर नाही हे सांगता येते. की सावध्यलेशता हा त्यामध्ये पाप लागणार आहे म्हणून विधेया हा दुष्या हा न असती त्या क्रिया करणं निषिद्ध नाही. म्हणजे त्या क्रिया त्याला निषिद्ध नाही सावधान. मुनींनी जर करतो म्हटलं तर नियमाने त्या क्रिया निषिद्ध असणार आहे. मुनी भूमिपूजन नाही करू शकत, मंदिर जाईल. त्यांना पूर्णतः पाच पापांचा त्याग असल्यामुळे ते भूमिपूजन करू शकत नाही, दुसऱ्याला करा सांगू शकत नाही. भूमिपूजन हा शब्दच जैन संस्कृतीचा नाही आहे, वैदिक संस्कृतीतून आलेला आहे. भूमिपूजन, वास्तुपूजन त्या सर्व या वैदिकांच्या आहेत, ब्राह्मणाच्या. यथासंपद ज्या काही तुम्ही करणार आहात, संपद म्हणजे प्राप्त होऊन विधेय असते. इकडे लावायचं अवध्यलेशता हा दुष्या हा न असते. विधेय हा म्हणजे करणं हे काही दुषित नाही. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यात त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. आज मंदिर जर तुम्ही बांधलं असेल तर तुमचे भाव त्यावेळी तर चांगले राहतीलच,
आणि अनेक जीव येऊन आपले भाव चांगले करण्याचं ते एक साधन आहे, निमित्त आहे. आणि म्हणून अधिक हे म्हटले की मंदिर जे बांधायचं आहे ते आपलं नाव व्हावं म्हणून थोडंच मंदिर बांधायचं आहे. मंदिर जे बांधायचं आहे तर कुणालाही आपल्या आत्म्याच्या आराधनेसाठी काही साधन पाहिजे असतं आणि ते साधन जर आपण देऊ शकत असो तर ते त्यावर या भावनेने ते मंदिर बनवल्या जात असतं. आणि म्हणून सावध्य लेश म्हणजे पाप कमी आहे आणि पुण्य अधिक आहे हानी. मर्दाश्चापि यत्राणि प्रतिमाश्वा चैत्यालयेषु संस्थाप्य गृहा प्रतिष्ठापयेसि. सिद्धानाम् अर्हतानां च यंत्राणि प्रतिमाः. सिद्धांचे यंत्र आणि अनंताच्या प्रतिमा राहणार आहे. म्हणून तिकडे क्रमाने जसे दोन शब्द आहेत आपल्याकडं सिद्ध आणि अनंत, त्याच क्रमाने तिकडे शब्द दोन ठेवले यंत्र आणि प्रतिमा. सिद्धांचे यंत्र असणार आहे आणि अनंताच्या प्रतिमा असणार आहे. तसे शुभा हा अत्यंत सुंदर अशा की सुंदरता ही प्रतिमेची आपण जी पाहतो ती सुंदरता हे त्याचं नाही, त्या सुंदरतेतही वैराग्य टपकते की नाही हे पहा. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर वैराग्याचा काही भाव दिसतो आहे का, तर ती मूर्ती अधिक चांगली अशा प्रकारचं म्हटलं जाणार आहे. तर शुभा हा चैतालयेषु संस्थाप्य मंदिरांमध्ये त्याची स्थापना करून ग्राह प्रतिष्ठापने पहिल्याने त्याची प्रतिष्ठा करा आणि नंतर ते स्थापित करा. अथ तीर्थादी यात्रासु श्रावकास्तत्रापि संयमं करायची आहे. त्या तीर्थ आपल्या यात्रा आपल्या भावाच्या शुद्धीसाठी करायची आहे. आज त्याचं स्वरूप आपण जे काही बनवलं आहे तीर्थयात्रेचं तेही त्याचं वस्तुत स्वरूप आहे. काही नियम ठेवूनच यात्रेला जायचं असतं. यात्रेला जाताना तरी निदान रात्री भोजन करणार नाही, कांदा लसूण खाणार नाही, अशा प्रकारचे काही नियम करून गेलो तर ती यात्रा म्हटली जाते. त्या धर्म भावनेसाठी आपण जात आहे असं म्हटलं जातं, नाही तर ती देखील ट्रिपच होणार आहे हा भाग ते म्हटले जात आहे. अथ तीर्थादी यात्रा असू सोद्यतम मना हा विद्यथा. तीर्थयात्रा दिगामध्ये त्याचं मन उद्यत त्यांनी ठेवलं पाहिजे की त्या गोष्टी आपल्या जीवनात कराव्या लागणार आहेत तेही एक आपल्या भावनेचं निमित्त असणार आहे. आपल्या भावना शुद्ध व्हाव्या, निदान नसेल शुद्ध होत तर शुभ व्हाव्या यासाठी काम होईना हा प्रयास असणार आहे तीर्थयात्रेचा. सहाच श्रावका हा तत्रापि संयम न विराधये. श्रावकानं तिथं जा गेल्यानंतर आपल्या संयमात विराधना आणू वाटे. तसं वागलं जेव्हा वाटलं तेव्हा खाल्लं, जसं वाटलं तसं खाल्लं, जसं वाटलं तसं वागलो. आज आम्ही पावन अशा तीर्थांवर जातो आणि काय करतो खरेदी करतो. खरेदीसाठी बाकी गावं आहेत हे विसरून जातो आणि आम्ही करतो म्हणून दुकानं अधिक लागतात. दुकानं अधिक लागल्या म्हणून आम्ही खरेदी करतो हे न थांबणारी क्रिया झालेली आहे. आता
म्हणजे त्या तीर्थाचं असणारं पावनत्व पावित्र्य आम्ही शिल्लक ठेवत नाही. तर ते पावित्र जर शिल्लक ठेवलं तर आमच्या भावना पवित्र होण्यामध्ये ते निमित्त बनू शकतं, आमच्या भावनाही पवित्र बनणार. म्हणून संयम न विराधये, आपल्या संयमाची विराधना होणार नाही यासाठी तो तीर्थ यात्रेतही लक्ष राहील. नेते नैमे दिते शैवं
स्वशक्तितः आपली शक्ती बघा आणि या दोनपैकी जो संयम आपल्याला घेता येत असेल तो संयम घ्या. पण एक नक्की करा, संयम घेताना आपल्या शक्तीचा अभिमान घ्या आणि त्यात पुन्हा कधीही शैथिल्य येणार नाही ही दृढता आपल्या जीवनात आली. प्रतिमा आणि व्रतात काय अंतर असणार? व्रतामध्ये अतिचार अतिचार म्हणजे दोष. थोडे फार व्रतात दोष लागले तर व्रत मोडत नाही. पण प्रतिमेत एकही दोष लागला तर प्रतिमा शिल्लक राहत नाही. या प्रतिमेसाठी त्यांनी शब्द काय ठेवलाय? प्रतिमा जर पाळायची असेल तर शब्द प्रतिमेचं स्वरूप काय ठेवलं? सम्यक दर्शन सही अष्टमूलगुणाचं निरतिचार पण प्रतिमा विचारली तर प्रतिमा निदान अष्टमूलगुणाचं पालन असल्याशिवाय पहिली प्रतिमा ही होत नाही. मग आज आपल्यालाही अष्टमूलगुण आहे आणि या प्रतिमाधारीलाही अष्टमूलगुण आहे. पण त्या प्रतिमाधारीला असणारे जे अष्टमूलगुणाचं पालन आहे ते अष्टमूलगुणाचं पालन निरतिचार आहे. एक दोष लागला तर ती प्रतिमा राहते. आता दर्शन प्रतिमेमध्ये सम्यक दर्शन सही आठ मूलगुणाचं निरतिचार पालन आलं. चौथ्या गुणस्थानात आणि पाचव्या गुणस्थानात हा फरक पडला. चौथ्या गुणस्थानात काय झालं? सम्यक दर्शन झालं. शुद्धात्म्याची अनुभूती ही त्या जीवाला झालेली असेल परंतु अष्टमूलगुणाचं पालन असेलच हा नियम नाही. सगळे सर्वार्थ सिद्धीतले देव सम्यक दृष्टी आहे. एकही मूलगुण पाळू शकत नाही. त्यांची ही शोकांतिक आहे. पाळू नये हा भाव त्यांच्या जीवनात नाही. ते पाळू शकत नाही म्हणजे अष्टमूलगुणाविनाही सम्यक दृष्टी असू शकतो पण अष्टमूलगुणाच्या पालनाविना श्रावक कधी असू शकत नाही. नियमाने पाचव्या गुणस्थानात जायचं असेल तर या कमीत कमी या अष्टमूलगुणाचं असलं ते निरतिचार असेल तर ती प्रतिमा होईल. साचार असेल तर ते व्रत होईल. पण नियमाने त्याच्यासाठी हा भाग नक्की असा. तो संयम प्रतिमारूपम व्रतम वा स्वशक्तिता आपल्या शक्तीला अनुसरून एकतर व्रत घ्या एकतर प्रतिमा घ्या. जे काही आपल्याकडून पाळल्या जात असेल ते पाळल्या. संकल्पी हिंसा घ्यायला तर काही कोणाला गरज जाणार नाही. निदान एक अहिंसा अनुरत महाराज नेहमी म्हणायचे कुणालाही तुम्ही अभ्यास रूपानं का होईना व्रतांचं पालन करा. त्याग रूपानं व्रत घेऊ नका तुम्हाला भीती आहे तर. पण अभ्यास रूपानं पाच अनुव्रताचा तुम्ही स्वीकार करा म्हणजे तुम्हाला त्या भावना राहतील की आपण जे करतोय ते चुकतंय किंवा जे करायला पाहिजे ते करत नाही आहे ही भावना शिल्लक राहील आणि म्हणून व्रतांचाही स्वीकार आपल्या शक्तीला अनुसरून केला. मुलींसाठीच तप आहे. इथं ते सांगत आहे की श्रावकही 12 तपाचं स्वीकार करू शकतो. तपो द्वादश हा तप 12 प्रकारचे आहे. मूळ दोन भेद आहे, बाह्य तप आणि अभ्यंतर तप. अशा दोन प्रकारचे तपाचे भेद आहे. बाह्य तप कशाला म्हणणार?
शरीराश्रित क्रिया ज्यामध्ये आहे ते जे तप आहे ते बाह्य आहे आणि जीवाच्या भावाची आश्रित असणारं जे तप आहे ते अभ्यंतर तप म्हटलं जाते. तर बाह्य तप ही सहा आहे आणि अभ्यंतर तप ही सहा आहे. सारे तथार्थ सूत्रात गेले आहे ना. बाह्य तप पण ते अंतरंग तप म्हणजे याप्रमाणे बारा तपांपैकी कृष्ण संपूर्ण पाहता आले तर ठीकच आहे. अन्यतम वा किंवा त्यातले काही तप तरी अनतिवीर्य सात तत्कार्य आपल्या शक्तीला न लपवता जेवढी आपली शक्ती आहे त्या शक्तीच्या अनुसार किंवा शक्तीला लपवून करू शकतो. आम्ही काय करतो आहे आमच्याजवळ शक्ती आहे. डॉक्टरने सांगितलं लंघन करा तर करतो का नाही लावू शकतो का नाही आता आणि एक दिवस एका शंकरा म्हटलं तर आम्ही राहू शकत नाही या काय काय डॉक्टर सांगत असते लंघन करा तुम्ही सांगता डॉक्टरने सांग डॉक्टर म्हणतात जितकं खाव तितकं तब्येत चांगली होईल जेव्हा सांगायचं त्या डॉक्टर तेच सांगतात. जेव्हा आधी खाल्लं असेल तर खाऊ नका सांगणार आहे ना डॉक्टर तेव्हा ते जसं तेव्हा जसं आपल्याला होतं सांगण्याचा उद्देश त्याच्यापाशी माणसा लक्षात घेण्यासारखा आहे की आम्ही शरीराश्रीसाठी सगळं करायला तयार हो पण आमच्या आत्म्याच्या उपासनेसाठी थोडंही काही कष्ट जर शरीराला होत असेल तर ती आमची तयारी नाही पण त्यात आमचा खात आहे. ती सवय जर आमच्या शरीराला लागली नाही तर शरीर शेवटी कष्ट देणारच आहे आणि ते झेलण्याची ताकद येत नाही. ती झेलण्याची ताकद यावी शेवटचे कष्ट झेलण्याची ताकद यावी म्हणून जेव्हा ताकद आहे तेव्हा कष्ट झेल जेव्हा ताकद नष्ट होणार आहे पण तेव्हाही ते झेलण्याची ताकद कायम राहावी यासाठी म्हणून आता ते स्वयं कष्ट ओढवून घ्यायचे असते. यासाठी हे एकाशन उपवास दोनच वेळ खाळा हे जे काही नियम आहे या नियमाला काही अर्थ आहे हे केवळ क्रियाकलाप आहे असं समजून दुर्लक्ष करणं बरोबर वर्षे एवढा विस्तार केला तरी ते काय म्हणतात दिग्मात्रता उत्तम. आम्ही श्रावकाच्या व्रताचं अंशतः कथन इथं केलेलं आहे. प्रसंगाला अनुसरून गृही व्रतम उत्तम उपासकाध्यया उपासकाध्याय नावाचं जे काही शास्त्र आहे किंवा जे काही आचारशास्त्र आहे श्रावकाचार अनेक प्रकारचे श्रावकाचार आहे अनेकांनी लिहिलेले असे ते श्रावकाचार आहेत. त्या श्रावकाचाराचं कथन त्या त्या ग्रंथांमध्ये वक्ते सांगितलेलं आहे. सावकाशम सविस्तरम त्यामध्ये अत्यंत सावकाश रीतीनं विस्तारानं अकरा अंगापैकी एक अंग होणार आहे उपासकाध्यायना या गृहस्थ धर्म के आचरणों में आने वाले सामान्य नियमों का निर्देश किया गया है. धर्म कोई भी हो चाहे गृहस्थ धर्म हो और चाहे यति धर्म हो सबके मूल में अहिंसा मुख्य है. इसलिए गृहस्थ को उन क्रियाओं का पालन करना मुख्य रूप से बताया गया है जो अहिंसा की साधक मानी गई है. आठ गुणों का धारण करना यह ऐसा व्रत है जिससे जीवन में अहिंसा की भावना पुष्ट होती है. इसलिए
ये गृहस्थ के मूल कहे गए हैं, प्रारंभ में इनका धारण करना आवश्यक है। अब विचारणीय यह है कि यह ऐसा नियम है कि जो आठ गुणों को धारण करता है वह जैनी है, या वचित श्रावक को इनका धारण करना आवश्यक है ऐसा नियम है। मूल में किए गए विवेचन से तो पंचाधिकार का यह अभिप्राय प्रतीत होता है कि जैन वही कहला सकता है जो आठ गुणों का धारण करता है। कुणाला माहित सुद्धा नसतात आपल्याला काय आठ गुण आहे। ही सगळ्या लोकांना आणि हे सगळ्यांचं कर्तव्य असणार आहे, आपल्या मुलांनाही आपल्याला हे सांगावं लागणार आहे। बाकी सगळं सांगता, बाकी सगळ्या सूचना मुलांना करता, पण ही सूचना कुणीही आई बाप मुलांना करत नाही की बाबा तुम्हाला आठ गुणांचं पालन करायचं आहे। म्हणतात त्याशिवाय तो जैनच होत नाही ना। जर आठ मुलगुणही तो सामान्य आठ मुलगुणही जर पाळत असेल तर तो जैन नावाचाही प्राप्त होऊ शकत नाही। इनको धारण के बिना तो वह नाम से भी जैन नहीं है, किंतु विचार करने पर ज्ञात होता है कि उनका ऐसा लिखना तात्कालिक परिस्थिति का परिणाम है। वस्तुतः जैन यह संज्ञा आठ गुणों को धारण करने से नहीं मिलती है, किंतु जीवन में आए हुए विकारों पर विजय पाने की भावना जागृत होने से मिलती है। इसलिए जिसके जीवन में इस प्रकार की भावना जागृत हो गई है वह जैन है, और जिसके जीवन में इस प्रकार की भावना जागृत नहीं हुई है वह जैन नहीं है। आठ गुणों का धारण करना यह तो क्रिया धर्म है, और क्रिया धर्म अनेक प्रकार से होता है। कोई कुल परंपरा से क्रिया धर्म का पालन करते हैं, कोई अपना उच्चतत्व प्रस्थापित करने के लिए क्रिया धर्म का पालन करते हैं, कोई आशावश क्रिया धर्म का पालन करते हैं, कोई स्नेहवश क्रिया धर्म का पालन करते हैं, और कोई लोभवश क्रिया धर्म का पालन करते हैं, और कोई भयवश या देखा देखी क्रिया धर्म का पालन करते हैं। पर इन कारणों से किसी ने आठ गुणों को स्वीकार भी किया है तो वह जैन कहलाने के योग्य तो नहीं हो सकता। जैनत्व यह आत्मा का परिणाम है, और यह उसी के जीवन में आता है जो भीतर से अपनी परतंत्रता से मुक्ति पाने की भावना से ओतप्रोत होने लगता है। सम्यत्व का वास्तविक लक्षण भी यही है। इसी से जैनत्व की व्याप्ति सम्यत्व के साथ की जा सकती है। क्रिया धर्म तो उनका अविनाभावी है। श्रद्धावान आहे, क्रियावान आहे, म्हणजे चारित्र्यवान आहे आणि ज्ञानवान आहे, विवेक आहे। तर तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यानं सहित असेल तोच वास्तविक श्रावक आहे। तोपर्यंत तो श्रावक होऊ शकत नाही। पण जेव्हा तो खरोखरी सम्यक दर्शनानं सहित असेल किंवा त्याच्या पूर्वीची त्याची भूमिका असेल तर तो आठ मूलगुणाचं पालन न करता सम्यक दृष्टी होईल, किंवा सम्यक दृष्टी झाल्यावरही आठ मूलगुणाचं पालन त्याच्या जीवनात असणार नाही असं होऊ शकत नाही मनुष्याने केले। त्यासाठी मुद्दाम खुलासा का केला? सम्यक दृष्टीला आठ मूलगुण असणारही नाही, पण कोणाला? नारकी आणि देवांसाठी तो नियम, मनुष्य आणि तिरेंच्यासाठी नाही। मनुष्य आणि तिरेंच्यासाठी हा नियम आहे की जो सम्यक दृष्टी असेल आणि त्याच्या जीवनात बाह्यत आठ गुणाचं पालन नाही तो वाटेल तसा अभक्षाचं भक्षण करत असेल असं होऊ शकतात। पाहतात किती कथा आहे, प्रथमान योगा तेही पाहतात। त्यांनी जेव्हा महावीराच्या जीवानी तिथं संलेखना घेतली आहे, ज्यावेळी त्याच्यानं वृद्धिधारी मुलींनी उपदेश दिला तर तो सम्यक दृष्टी झाला। आता तो मांसाहारी, याच्याशिवाय दुसरा आहार तो करू शकत नव्हता, आणि मांसाहार करायचं नाही हे आता नक्की झालं त्याच्या जीवनात। मग करणार काय, काय खाणार?
आणि म्हणून त्यांनी देखील संलेखना दिली कमी कोणत्याही आपल्या याच्यात एक अशी कथाही आहे, सापाच्या जीवनातली कथाही आहे की त्याला तर दिले की बाबा तू कुणाला चावू नको, तू इतके आयुष्यभर सगळ्यांचे जीवन नष्ट करतो, हिंसा करतोस, तुला महान पाप बांधतो आहेस तू, हे तुझं कर्म बरोबर नाही असा उपदेश ऐकला. मग त्याने अशी मान केलेली असते, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की याला काही घ्यायचं आहे आणि म्हणून मुलींनी त्याला दिलं की तू कुणाला जाऊ नको हा नियम दिला. आणि तो नियम तो घेऊन तर गेला. मग आता चावायचं नाही म्हटलं, तो जेव्हा बाहेर यायचा तेव्हा हा काही करत नव्हता, तर लोक मुलं त्रास द्यायला लागले, कोणी पुसकायला लागलं, कोणी गोटे मारायला लागलं, कोणी अमुक व्हायला लागलं. मग त्याच्या मनात हा विचार आला की मुलींना तर सांगितलं होतं व्रत घेतल्यानं सुख होईल, मग तर दुःखच मिळू लागलं, अधिक कोणी कुसकू लागलं, कोणी गोटे भरू लागलं, त्रास व्हायला लागला, हे कसं. परत त्या मुलींच्या त्यांनी गेला, मुनी समजून गेले, बोलायचं कामही पडलं नाही, तर म्हणे तुला त्रास होतो आहे ना बाबा, तर म्हणे म्हणे तुला मी जाऊ नको हे सांगितलं होतं, खुश करू नको हे थोडं सांगितलं होतं, तू फुटकार केला तरी लोक पळून जातील, तुझा त्रास वाचल्याशिवाय राहणार नाही. यावरून तिघींचे देखील व्रतांचा स्वीकार करू शकतात, पण अनुव्रताचाच करू शकतात, महाव्रताचा स्वीकार तिघींचा करू शकतात नाही. हे दोघं तर अनुव्रताचाही स्वीकार करू शकत नाही. नारके आणि देव यांच्या कितीही भावना असल्या तरी ते करू शकत नाही. म्हणून इंद्राला दुःख असते, स्वधर्म इंद्राला आनंद नसते, ते आपण एकही व्रत घेऊ शकत नाही, हे त्यांना दुःख असते. आठही मूलभूत जे आहे हे खाण्याच्या बाबतीतच आहे, आठही पदार्थ खाऊ नका असं थोडंच आहे. अनेक प्रकारे त्याचं कथन आहे, पाच बापांचा त्याग करा आहे. आता सामान्यत आधी हे तर करा, एकदम तुम्ही त्याला सांगितलं पाच पाप करू नका, पाच पापच माहीत नाही तर तो काय करणार. आधी त्याला पाच पापाचं स्वरूप समजल्यावर पाच पाप करणार नाही हा नियम हे सांगता येईल ना, तोपर्यंत काय सांगणार त्याला. आता हे जे आठ पदार्थ आहे हे स्वर्गातील देव काहीच खात नाही, काहीच खात नाही, तर त्यांना त्यांचं पालन होते की नाही. त्याग घेतल्याशिवाय जैन धर्मात पालन नाही, त्याग घेऊ शकत नाही, त्यांना घेतच नाही, घेऊ शकत नाही. ते ब्रह्मचारी आहे, एकही स्त्री तिथं जात नाही, परंतु त्यांना स्त्री मात्राचा त्याग केलाच नाही, स्वतःच्या स्त्री मात्राचा त्याग करायचा प्रश्न नाही, तिथं ते स्त्री मात्राचाच पाहिजे, त्यांना स्वतःच्या देव्या असत नाही, केला नाही. आणि म्हणून ब्रह्मचारीच आहे तरी ब्रह्मचारी उडत नाही. जैन धर्मातला हा एक महत्त्वाचा भाग, तुम्ही केलं नाही म्हणून तो त्याग म्हटल्या जाताना, तुम्ही नियम करून केलं नाही तर तो त्याग म्हटला जातो. जेव्हा तुम्ही करत नाही आणि नियम नाही तेव्हा त्याला त्यागाचं स्वरूप देऊ शकत नाही. आणि असं ठरतंय की आपल्या भावनेत एखाद्या वेळी खाण्याचा विकल्प येईल, एखाद्या वेळी एखादी गोष्ट आपण करू नाही टाकू, जोपर्यंत नियम नसत नाही तो नियमाने. आता मी सगळ्यांना पाहते, सगळ्यांना म्हणते स्वाध्याय करा, मग आम्ही कधी करतो कधी नाही, कधी करतो कधी नाही, हे उत्तर असते त्या सगळ्यांचे. तर मग त्यांना म्हटलं की नियम करा ते नाही, तुम्ही नियम केला नाही तर तुमचा नियमित होऊच शकत नाही, नियमित नाही होणार. असं समजा तुम्ही नाही आला मंदिरात तर घरी जाऊन स्वाध्याय करणार आहे का, आजचा दिवस माझा बिना स्वाध्यायाने जाऊ नये असं वाटणार आहे का, नाही वाटणार आहे का, नियम नाही आहे ना जीवनात. मिळाला तर ऐकायचा, मिळाला तर करायचा, हा नाही. तुम्ही जर नियम केला असेल तर तुम्ही कुठेही असा स्वाध्याय केल्याशिवाय राहणार नाही. तात्याजींचे शिष्य म्हणवतो
पण मला खरोखरीच आश्चर्य वाटत होतं. तात्याजी जेव्हा प्रवास किती प्रवास करावा लागत होता तात्यांना, आणि ते प्रवासातही त्यांच्याजवळ समयसारचं पुस्तक होतं आणि टीकेसहितचं पुस्तक होतं, अर्थ नव्हता, आणि ते टीका वाचतच राहत होते. साऱ्या दिवसभर त्यांचं वाचन सुरू असे प्रवासपर्यंत होतो. त्यांना इतक्या कामातही व्यस्त असतानाही कधीच त्यांनी आपला स्वाध्याय सोडला नाही. खूप काही घेण्यासारखं आहे तात्याजींच्या याच्यातून, की अंतिम क्षणाला त्यांनी कोणते श्लोक पाठ केले आणि कोणत्या श्लोकाचा मी स्वाध्याय केला हे डायरीत आहे तात्यांच्या. आणि आम्ही मात्र त्यांचे शिष्य म्हणत असू आणि तेवढाही नियम जर जीवनात करत नसू त्याच्या लायकीचे राहत नाही. त्यात तुम्हाला बाधा काय आहे? स्वाध्याय रोज नियमित करेल हा नियम करायला बाधा काय आहे? कुठं अडचण येणार आहे सांगा तर. आमच्या भावनेत अडचण आहे, वस्तुत कुठंही अडचण येऊ शकत नाही. मनुष्य कुठेही ती गोष्ट करू शकत. क्रियाधर्म तो मिथ्या दृष्टिकोन के भी होता है, उनका जनत्व के साथ अविनाभाव होना ही चाहिए, ऐसा कोई नियम नहीं है. इतना अवश्य है कि जो भीतर से जैन होता है उसके भीतर से राग परिणति जिस क्रम से कम हो जाती है तदनुसार वह अपने को बाह्य पदार्थों के संपर्क से मुक्त करता जाता है. तो धर्म नहीं, बाह्य क्रियाकलाप करणं किंवा सोडणं हा धर्म नाही, परंतु हा येणारच आहे, राग आहे तोपर्यंत. आणि तो त्या त्या तुमच्या भूमिकेला अंतरंग भूमिकेला अनुकूल असा असणार. जर अंतरंगात सम्यक दर्शन असेल तर भगवंताची आराधना गिनवानीचं अध्ययन केल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. आणि हे करत नसाल आणि सम्यक दृष्टी असाल असं तदनुसार वह अपने को बाह्य पदार्थों के संपर्क से मुक्त करता जाता है. और इसलिए शास्त्रकारों ने व्रतों द्वारा इसी प्रक्रिया का निर्देश किया है. अतः प्रकृति में ऐसा समझना चाहिए कि जो भीतर से जैन या समृद्धि है उसका कर्तव्य है कि यदि वह यति धर्म को नहीं स्वीकार कर सकता है तो कम से कम उसे गृहस्थ धर्म का पूरी तरह से पालन करने का प्रयत्न तो करना ही चाहिए. गृहस्थ के प्रारंभिक कर्तव्य क्या है इनका मूल में निर्देश किया ही है. हा सगळा निर्देश जे आहे जसं ते आपण नेहमी म्हणतो गृहस्थाचे आपण यातले किती दोष करतो तपासून पाहायचं. तर आम्ही गृहस्थ होऊ शकतो हे साही आवश्यक म्हटले, आवश्यक कशाला म्हटलं जातं? कंपल्सरी आहे हे सहा गोष्टी करणं श्रावकांना. आणि ह्या जर आम्ही करत नसू तर आम्ही सहा श्रावकही होत नाही. वह आठ गुणों को धारण करे, सात व्यसनों का त्याग करे, दान दे, पूजा करे, वह स्वाध्याय आदि करे, इससे त्याग की भावना पुष्ट होकर अंत में वह सब प्रकार के पर पदार्थों का त्याग करने में समर्थ होता है. महावीर की वाणी